सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चार अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अजिंठा बुलढाणा रस्त्याचे बोगस काम करून 40 लाखांचा अपहार केल्या प्रकरणी अटक केल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तत्कालीन उपविभागीय आणि कनिष्ठ अभियंत्यांचं सेवानिवृत्त लेखाधिकारी आणि कंत्राटदाराला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय. अजिंठा बुलढाणा रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने 2016 मध्ये केले होते. 3.5 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यतेच्या निकषानुसार झाले नव्हते. दरम्यान बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रण आणि दक्षता पथकाने केलेल्या चौकशीत काम निकृष्ट आणि दर्जाहीन झाल्याचं समोर आलं. कागदोपत्री डांबर खरेदी करून त्याचा वापर करण्यात आल्याचं दाखवलं होतं, मात्र प्रत्यक्षात डांबर वापरलं गेलं नाही. मुरुमाऐवजी माती आणि खाडीऐवजी दगडगोट्यांचा वापर करण्यात आल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. दक्षता पथकाच्या तक्रारीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून यानंतर हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे पाठवण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं केलेल्या चौकशीत 40 लाख रुपयांचा घोळ झाल्याचं स्पष्ट होताच राज्य सरकारची परवानगी घेऊन तात्कालीन उपविभागीय अभियंता गणेश पोहेकर, तात्कालीन कनिष्ठ अभियंता भाऊसाहेब नेवारे, सेवानिवृत्त लेखाधिकारी हरिभाऊ लांजेवार आणि कंत्राटदार अशोक चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयाने हरसूल कारागृहाच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.